नमस्कार विद्यार्थ्यांनो, सगळ्यांचं स्वागत आहे. कदाचित तुम्ही आत्ता पासआउट झालेला असाल, यावर्षी ग्रॅज्युएशनच्या शेवटच्या वर्षामध्ये असाल, किंवा तुम्ही 2025ची पण तयारी करत असाल राज्यसभेची. बरं, त्यातील काही असे विद्यार्थी असू शकतात की या वर्षी म्हणजे आपली आत्ताची जी आगामी राज्यसभा पूर्वपरीक्षा असेल, त्यासोबत कंबाईनची पूर्वपरीक्षा असेल, केंद्र पातळीच्या कोणतीही परीक्षा असू द्या, तुमची इन्शुरन्सची, बँकिंगची, ज्या परीक्षेची तयारी करत असाल, तर एक इफेक्टिव्ह अभ्यास करण्यासाठी एक प्रॉपर एक्झिक्युशन पाहिजे. अभ्यासाचं तुम्हाला चॅनलाइज गोष्टी पाहिजे, आणि यासाठी टाइम टेबल कसा बनवायचा, जे विद्यार्थी शेवटपर्यंत फक्त 3 ते 4 मिनिटांमध्ये विद्यार्थ्यांनो इफेक्टिव्हली काही गोष्टींचा टिप्स, आपल्याकडे साधनं आहे, सगळं काही आहे, आई वडिलांनी आपल्याला पूर्ण दिलेलं आहे. सर, आम्ही घरी बसलो का लायब्ररीत जाण्याची इच्छा होती, विद्यार्थी आमचे मित्र सगळे लायब्ररीत बसतात, आणि मग तिथून लायब्ररीत जाण्याची इच्छा होते, मग तिथं बसलं का सर, तिथं आळस येतो, तिथं झोप लागते. मात्र एक गोष्ट नीट लक्षात राहू द्या विद्यार्थ्यांनो, जे काही तुमचे रिसोर्सेस आहे बुकमध्ये, तुम्ही काय चिंताग्रस्त बसायची काही गरज नाही आहे. तुमचे जे काही साधनं आहे विद्यार्थ्यांनो, सगळ्यात महत्वाचे, बरोबर, तुमचा लॅपटॉप असेल, लक्षात घ्या, तुमचा लॅपटॉप असेल, तुमचा मोबाईल असेल, किंवा तुमचे पुस्तक असतील, या तिघांना आणि तुमचा जो काही स्टडी रूम आहे त्यांना योग्य पद्धतीने कसं युटिलाइज करायचं, याबाबत मी तुमची काही चर्चा करतोय, आणि निश्चितच तुम्ही याचा फायदा करून घ्या. सगळ्यात महत्वाचं, तुम्ही वेगवेगळ्या टिप्स वगैरे हे ठेवत असतात, बरोबर, हे बघा तुमच्याकडे वेगवेगळे स्टिकी नोट्स असतात, वेगवेगळ्या गोष्टी असतात, पण हे नेमक्या छोट्या छोट्या डायरीज असतात ज्याच्यामध्ये मी पण माझे काही टिपणं, मला जे काही सांगायचंय किंवा काय, ते सुद्धा छोट्या डायरीमध्ये मी लिहित असतो. वेगवेगळे माइंड मॅप असतात, वेगवेगळ्या मी नोट्स काढलेले असतात. मी तुम्हाला हे का सगळं दाखवतो माहिती आहे विद्यार्थ्यांनो, माइंड मॅप मी स्वतः बनवत असतो, बरोबर. मग आता समजा मला ज्योग्राफी आणि इकॉनॉमिक्स शिकवायचं आहे, तर मी त्याच्यावर नोट मेकिंग करतो, आणि मी माझ्या ह्याच्यात टीचर, जेव्हा मी टीचर बनवत होतो विद्यार्थ्यांनो, मी टीचर बनण्याच्या आधी मी पण एक स्पर्धा परीक्षेचा स्टुडंट आहे, आलं लक्षात, मी पण परीक्षा देतोय, अजूनही माझं इलिजिबल आहे. त्यानुसार मी काय करतो, ज्या काही मी काही कन्सेप्ट आहे गुगल करत असतो, बरोबर. आता समजा मला इकॉनॉमिक्स मधली एखादी स्पेशल ड्रॉइंग राईट्स, त्याची बकेट लिस्ट काय, त्याच्यावरती वेगवेगळ्या साईट्सवरती वेगवेगळ्या रेफरन्स पुस्तकामध्ये काय काय उल्लेख केलेला आहे, त्याच्या नोट्स काढायला मी सुरुवात करतो, सगळ्यात महत्वाचं. आणि नोट्स काढल्यावरती त्याचा एक माइंड मॅप, इकॉनॉमिक्सच्या दृष्टीने माइंड मॅप, आणि भूगोलाच्या दृष्टीने असेल तर छोट्या छोट्या नोट्स काढायला सुरुवात करतो. आणि त्याच वेळेला विद्यार्थ्यांनो मी काय करतो, त्याच वेळेला मी एखाद्या माझ्या मित्राला, माझ्या जवळचे काही काय असेल त्यांना मी सांगण्याचा प्रयत्न करतो. इथं काय म्हटलंय, टीच इट टू अ फ्रेंड टू अ जस्ट एक्सप्लेन. 95% जर तुम्ही तिथे एखाद्याला शिकवण्याच्या दृष्टीने अल निनो आणि ला निनो हा जो काही घटक असतो, हा बऱ्याच वेळाला आपल्याला काय करतो, कन्फ्युजन करत असतो. जर तो कोणाला सांगण्याचा प्रयत्न केला, लायब्ररीतल्या तुमच्या एखाद्या मित्राला, जीवला, कोणी ना कोणी असतंच, आपण काय रोबो नाहीये, मॅन इज अ सोशल अॅनिमल, तर तो कोणाला सांगण्याचा प्रयत्न केला निश्चित स्वरूपामध्ये, आणि त्याचा समराईज नोट्स बनवत चाला, आणि एक फ्लॅश कार्ड बनवत चाला, की एखादं समजा मी काही घटक बनवले, आता समजा मी एखादं इयरबुक मधून, चालू घडामोडीच्या पुस्तकामधून, समजा मी म्हटलं अभिनव पब्लिकेशनच्या पुस्तकातून काही नोट्स बनवतोय, तर तुमचा एक फ्लॅश कार्ड, छोटे छोटे एक नोट्स, मायक्रो नोट्स बनत जातात. नोबेल पारितोषिक कोणतं आहे, कोणाला भेटलेलं आहे, फिजिक्समध्ये कोणाला भेटलेलं आहे, त्या नोट्स आपोआप बनत चालतं विद्यार्थ्यांनो, आणि तुम्ही एका परफेक्ट प्लॅनवरती एक्झिक्यूट करायला सुरुवात होता. आणि तुमच्या या तयारीमध्ये, आता समजा मी आम्ही कंबाईनचं म्हणतो विद्यार्थ्यांनो, बरोबर, एमपीएससी कंबाईनसाठी जर तुम्ही तयार राहता विद्यार्थ्यांनो, बरोबर, एमपीएससी कंबाईनसाठी जर तुम्ही तयार राहणार आहे 2024च्या, तर तुम्हाला असं वाटतं की सर कोणी आम्हाला मेंटर पॉईंट ऑफ व्ह्यूने काही महत्वाचं समजून सांगितलं पाहिजे, काही गोष्टींना मार्गदर्शन केलं पाहिजे, तर मी तुम्हाला नक्की सांगाल विद्यार्थ्यांनो, आपली ट्रिपल बेनिफिट मंथ एंड सेलची, महिना अखेरची ही नामी संधी आहे. टार्गेट संयुक्त पूर्वपरीक्षेची 2024ची ही बॅच तुम्हाला उपलब्ध आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही माझा Y214 कोड वापरून जास्तीत जास्त काय करू शकतात, प्रिपरेशन करू शकतात. यासाठी तुम्हाला विद्यार्थ्यांनो अड्डा 24/7च्या ऍपवर यावं लागेल, तिथं तुमचा ईमेल आय डी, मोबाईल नंबर प्रॉपर टाकावा लागेल, जेणेकरून तुम्हाला काही गोष्टींना बेनिफिट भेटेल, आलं लक्षात. आणि या सगळ्या प्रोडक्टला तुम्हाला भरघोस सारा डिस्काउंट आहे. करंट अफेअर्स, डेली क्विजेस, मॅगझिन, नोट्स, आर्टिकल्स, व्हिडिओ, पॉवर कॅप्सूल, सब्जेक्ट वाईज क्विजेस, इव्हन जॉब अलर्ट, कुठं फॉर्म भरायचा, आपण 12वी बेस 10वी बेस फॉर्म कुठं भरू शकतो, याचं सुद्धा तुम्हाला नोटिफिकेशन प्रॉपर त्या पद्धतीने उपलब्ध आहे. आणि वेगवेगळे डिटेल्स, आता हे कसं
केल्याने होत आहे आधी केलीची पाहिजे. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. योग्य शेवटच्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवण्यासाठी आम्हाला सहकार्य करा. टेक केअर. जय महाराष्ट्र.